ऋतुजा रमेश लटके या महापालिकेमध्ये कर्मचारी म्हणून काम करत होत्या. त्यांनी स्वतःच्या पदाचा राजीनामा दिला. किंबहुना एक महिन्याचं वेतन कोषागारात भरणं आवश्यक होतं तेही भरणं केलं. अद्यापपर्यंत प्रशासनाकडनं त्यांचा राजीनामा मंजूर झालेला नाही. खरं म्हणजे प्रशासनाने तात्काळ राजीनामा मंजूर करणं आवश्यक आहे, परंतु अद्यापपर्यंत मंजूर केलेला नाही आहे. ती नेमकी उत्तरं देत नाही आहेत, मंजूर करण्याबाबत नाही म्हणत नाही आहेत आणि होसुद्धा म्हणत नाही आहेत. आम्ही त्यांना सांगितलं, तुम्ही नामंजूर करणार असाल तर नामंजूर करा, पण तुम्ही का नामंजूर करताय ते आम्हाला लिहून द्या, नाहीतर मंजूर करा. पण त्या संदर्भातही प्रश्नांची उत्तरच काही देत नाही आहेत. बघतो, करतो, बघू अशी उत्तरं दिली जातात. याचा अर्थ वेळ काढूपणा करण्याचं काम सुरू आहे, त्यांच्यावर कोणातरी दबाव आहे आणि जाणीवपूर्वक वेळ ढकलून पुढे जायचं असं काहीतरी त्यांचं त्यांना कोणीतरी कानमंत्र दिला असावा असं वाटतं आहे. 3 ऑक्टोबरला ऋतुजा लटके यांनी राजीनामा दिलेला आहे, त्यामुळे 30 दिवसांची आमच्याकडे मुदत आहे असं आयुक्तांचं म्हणणं. खरं म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्तांना एखाद्या कर्मचाऱ्याने राजीनामा दिल्यानंतर ते 30 दिवसाच्या आत दिला पाहिजे हे जरी MSR मध्ये लिखित असलं तरी ती मुदत कमी करण्याचा अधिकार सुद्धा आयुक्तांना आहे, अशी सुद्धा त्या MSR मध्ये नियमावलीत नोंद आहे. किंबहुना त्या कर्मचाऱ्याने जर का 1 महिन्याचं वेतन भरलं तर त्याला ते 1 महिन्याची जी मुदत आहे ती काय अशी काठिण्य पातळीवरची नाही आहे की ती शिथिलच करता येत नाही. आयुक्तांचा तो अधिकार आहे, आयुक्त ती शिथिल करू शकतात आणि 1 महिन्याचं वेतन कोषागारात भरल्यानंतर तर प्रश्नच उद्भवत नाही आहे. नाही झालं असं होणार नाही. आम्ही न्यायालयामध्ये जातो आहोत, न्यायालय निश्चित स्वरूपात निर्णय देईल. कारण त्यांनी राजीनामा दिलेला आहे, प्रशासनाने तो राजीनामा स्वीकारायलाच हवा आहे, मंजूर करायलाच हवा आहे. ही शेवटी लोकशाही आहे आणि लोकशाहीचं पालन आयुक्तांनी प्रशासनाचे प्रमुख म्हणून करायलाच हवं आहे.